सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या गुरुपूजेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एका चांगल्या दिवशी आज सगळ्या चांगल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर त्यांची संधी मला मिळाली त्याबद्दल मी शिवसेना जिल्हा काँग्रेसचे रत्नागिरी काँग्रेसचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश महाडजी, आदरणीय आमच्या जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष विभावनी जाधव, आदरणीय आमचे प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत, आमच्या अश्विनी आदासी मॅडम, आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपले तालुक्याचे अध्यक्ष तो या सगळ्या इथं उपस्थित झालेले युवक काँग्रेसचे नेते, आपले बाळासाहेब सिंहचे नेते, सगळे युवक काँग्रेस महिला काँग्रेस सगळ्या सगळी नेत्यामध्ये उपस्थित या बाहेर पावसात मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले माझे सगळे काँग्रेसचे युवक मित्र, माझे वडील झाले म्हणजे माताबाई. खर तर अविनाशने आता जी काही भूमिका मांडली ती आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची. कोकण हा जो भाग आहे हा काँग्रेसचा स्थानिक असलेला भाग आहे. आपले जुने दाते नेते त्या काळात त्यांनी मोठ्या प्रयत्नात परिकर्षण हा कोकण काँग्रेससाठी सांभाळून ठेवलेला होता. पण याला जे विचाराची नाही नेतृत्वाची उपलब्धी कळत आहे. आजही जे विचार ऐकून विचाराची नाही नेतृत्वाचं उपलब्धी कळत आहे आणि त्याच्यामुळे आपला कोकणामध्ये काँग्रेस मागं पडत. आजही कोकणामध्ये अनेक गावांच्या ग्रामपंचायती ह्या काँग्रेस, अनेक गावामध्ये आजही काँग्रेसचा म्हातारी लोक आहेत. त्यावेळेस काही गावात जेव्हा गेलो की आम्ही तर काँग्रेस येतो, आमच्या गावातली ग्रामपंचायत सुद्धा एक काँग्रेस येतो. मी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेलो होतो आणि आपल्या वार्षिक उत्सव असतो देवीचा आजवाडीला, तर तिथं गेलो तिथली ग्रामपंचायत ती काँग्रेस. हे साधे तात्पर्य असेल की प्रत्येक गावात या कोकणामध्ये काँग्रेसला माताना वर्ग आहे. हवेत बोलत नाही जोडून पाहिलं त्या सगळ्या गोष्टीची भूमिका मी आयुक्त मांडली पाहिजे. नेते असतील त्या नेत्यांना अजूनही विश्वास नाही की आपण लढू शकतो, लोक आपल्या मागं उभं राहू शकतात. हा लोकांप्रती आपल्या नेतृत्वामध्ये विश्वास आहे. मी अनेकदा सांगितलं की तुम्ही लोकांमध्ये लोकांच्या सुखदुःखात सामील व्हा. कोणी किती पैसे मध्ये आपल्या विरोधात असतील, कुठलाही मध्ये लोक असतील, तरी काँग्रेसच्या विचारांनी आपण या ठिकाणी विजय प्राप्त करू शकतो. आणि कोकणामध्ये लोकांना काँग्रेस हवी आहे. फक्त आपल्याला आपला कॉन्फिडन्स घेऊन लोकांपर्यंत जाणं हेच आपली काळाची गरज आहे. आता आपण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये एक प्रयत्न केला आणि मला विश्वास होता की गेल्या वर्षभरापासून आपण मतदाराचं रजिस्ट्रेशन करायला निघालो कारण की ग्रॅज्युएट मतदार आपल्याला मतदार रजिस्ट्रेशन करावं आहे. एक वर्ष आपण त्या मतदाराच्या रजिस्ट्रेशनसाठी प्रयत्न करतोय. तालुका पातळीवर ब्लॉक लेवलवर काम करत मी सातत्याचा आढावा घेतो. 70,000 मतं आपण रजिस्ट्रेशन कोकणामध्ये केली.
उद्धवठाकरे साहेबांच्या पक्षाने सुद्धा काही मतं रिस्पेक्ट केली आणि मला अपेक्षा होत की यावेळेस कुठल्याही परिस्थितीत की जेव्हा आपण भांडण करून जातो आपल्या ताब्यात घेतले ती इम्प्रूव्ह असा विश्वास माझ्या मनात होता. एवढा एवढ्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आले आणि लोकसभेच्या निकालांच्या आपल्या या रायगड मतदारसंघाच्या निवडणुका लागल्या आणि मला वेळ देता आला नाही तर मी तिकीट जाहीर करण्याच्या पहिले जवळपास सगळ्या प्रमुख कोकणाच्या नेत्यांना बोलवून नाही तर वेळ असतं ठाण्याला एक मोठी मिटिंग लावून आपल्या सगळ्यांना बोलवून त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या पद्धतीच्या आधारावर ही निवडणूक जिंकता येईल असा प्रयत्न करायचा माझ्या मनात होता पण वेळेच्या अभावानं मी तो प्रयत्न करू शकलो नाही आणि त्याच्यामुळे आपले रमेश गिर साहेबांना आपण उमेदवारी दिल्यानंतर त्या उमेदवारीला ज्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तो मिळू शकला. मोठ्या मताने आपण हारलो. मला असं वाटतं की कोणामुळे हरलो काय आलो त्याच्यात आता चिंता करायचं काय नाही. आता विधानसभेच्या निवडणुका आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला रणनीतीच्या आधारावर ही निवडणूक आपल्याला लढावी लागणार. जागा बोलूची असेल काही लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा मागितल्या काही मतदार आपल्याला स्वीकृती झाला पाहिजे काही लोक रत्नागिरीची जागा पाहिजे अशा पद्धतीचं ते धन आपल्याला भरतो म्हणतात. माझं आपल्याला एकच म्हणणं आहे की जागा लढायच्या असतील तर ते जिंकण्यासाठी लढायचं. जागा फक्त लढायचं म्हणून लढायच्या असं नाही. तुमची हिंमत असेल त्या ठिकाणी असेल गुड लेवलची बातमी असेल तुमचे बिल तयार असतील प्रवास तयार केले असतील मंडळ तयार केले असतील तर मग आपल्याला निवडणूक लढायला काही लोकांच्या भावना अशा असतात की मी म्हणजे पक्ष मी म्हणजे पक्ष नसतो आपण मिळून सगळे लोक मिळून पक्ष हे डोक्यात ठेवलं पाहिजे. जेव्हा प्रदेश अध्यक्ष इथं येतात मी खर तर गेल्या 30 वर्षापासून कानीरला येतो 20 वर्ष झाले त्यापासून आणि या 30 वर्षामध्ये मी संघटने तेव्हा संघटनेला सांगायची गरज नाही पण आता मला तिथे यायचं झालं तर संघटनेला सांगून यावं लागत. आल्यानंतर जिल्हाध्यक्षांनी प्रोग्राम ठेवला तर त्याच्यामध्ये कोणी टीका करायची गरज नाही. आपल्या पक्षांचे प्रमुख आले आपलं काम आहे वास्तव पण नाही खेळायचं. आपलं काम आहे की जास्तीत जास्त लोक घेऊन त्या कार्यक्रमात सामील झालं पाहिजे. तो जो पक्षाचा कार्यक्रम तो व्हॉट्सअपवरच आपला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालवत असेल आणि पक्षांच्या पद्धत चुकीची आपण टाकत असेल तर त्याला पक्षाचा कार्यकर्ता म्हणता म्हणता येणार नाही. तो धारितला शुक्र म्हणावं लागेल आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या सोबत आता इथं बसलेली सगळी लोक जी आहेत ही काही कोणी काही जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिकेचे सदस्य पण नाही लोक पण विचाराला काँग्रेस सोबत आहे. काँग्रेस सत्तेत आले तर आपलं सगळ्यांचं भलं होईल हा विचार करून इथं लोक आले. नेत्यांनी आपल्यापेक्षा आपल्या पद्धतीनं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालवण्यापेक्षा काँग्रेसच्या जनतेच्या डोक्यामध्ये काय आहे त्यांच्या विचाराप्रमाणे आपण चाललो पाहिजे तरच तुम्ही नेते होऊ शकता. अनाज नाही लोकांच्या भावना जनभावना या लक्षात न ठेवता हीच मोठा आहे असं म्हणण्याचं कुठलंही कारण कोणी ठेवायचं कारण नाही. मला कुठल्याही परिस्थितीत यावेळेस ज्या काही जागा आपण यावेळेस लढू कोकणामध्ये त्या जागा आपल्याला जिंकायची आहे. मी स्वतः प्रचारामध्ये येणार आणि त्याच्यामुळे अनेक मुद्दे आहेत. कोकणाच्या विकासाचे प्रश्न आज कोकणाला बदास करण्याचं काम सुरू झालेलं आहे. विकास कोकणाचा नाही विकास महायुतीमध्ये बसलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांचा विकास होत आहे.
कोकणाचा विकास नाही, कोकणाच्या जनतेचा विकास होत नाही. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये कोकणात हे निसर्गरम्य वातावरण राहणार की नाही राहणार, आपलं कोकण जे निसर्गाचं जलद आणि जे सातत्य प्राप्त आहे ते सगळं या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न तर सुरू झालेला आहे. जो महाराष्ट्राचा जो काही तयार करण्याचं काम जे सुरू झालेलं आहे त्याला कुठला मार्ग म्हणायचं, जो आपल्या कोल्हापूर चालला जातो राजमार्ग म्हणून चाललं नाही, शक्तीपीठ हा शक्तीपीठ मार्ग जो आहे हा शक्तीपीठ मार्ग जो आहे हा कोकणाला लुटायचं, इथलं निसर्ग इथलं खनी हे लुटायचं एक शक्तीपीठ त्याच्या आहे. आणि त्याच्यामुळे कोल्हापूरचे आपले खासदार त्याचा आपले शाहू महाराज यांनी त्यांना विरोध केलेला, सांगायला तात्पर्य की आज शक्तीपीठ अशा पद्धतीची नावं देऊन विकास रस्त्याचा नाही त्याचा स्वतःचा केला जातो आहे आणि त्याच्या माध्यमातून आपला निसर्गही लुटायचं, आपल्या लोकांना बेरोजगारी करायचं आणि आपल्याला उद्ध्वस्त करायचं असं एक प्लॅन विलंब करतात. जसं बाळापूरमध्ये मी स्वतः तिथं आलो त्यावेळेस पाहिलं की त्या लोकांचा विरोध आहे, पण ज्यांनी बाहेरून जमिनी घेतल्या त्या बाहेरच्या लोकांच्या जमिनी घेतल्या त्यांना त्यांचं बाजू झालं तर त्यांना पैसे जास्त मिळतील, स्थानिकांना मिळणार नाही. तुम्हाला स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आपण सांगितली पाहिजे भूमिका, करायला कोणाचा विरोध नाही, विकासाला कोणाचा विरोध होऊ शकत नाही, पण स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच आपण हे सगळं केलं पाहिजे ही भूमिका आपली आहे. आपण पाहिलं की कोल्हापूरमध्ये मुस्लिम आणि हिंदू मत निर्माण करण्याचं काम सुरू आहे, त्या गडावर अतिक्रमणाच्या नावाने प्रशासनाने अतिक्रमण करायचे, महसूल विभागाचं पोलीसवाल्यांचं काम, पण गुंडाई जर लोक पाठवायची आणि मुसलमानांचे सगळे घरं पाडून टाकायचे आणि हिंदू मुसलमान वाद करायचा. आज कोकणामध्ये आपण हिंदू मुसलमान यांचा भेदभावच करत नाही, हिंदू आणि मुसलमान लोक एकत्रित राहतात. मी अनेक मंदिरांमध्ये गेलो कोकणातल्या, तर त्या मंदिरामध्ये अनेक मुस्लिम लोक त्या मंदिरामध्ये आपल्या कोकणा दर्गामध्ये आपलं हिंदूंच योगदान इतकं भावबंदकीने आपल्या कोकणामध्ये लोक राहतात आणि महाराष्ट्रामध्ये वातावरण पसरण्याचं काम सुरू झालं की हिंदू मुसलमान बात करायचं, त्यांना निवडणुका हटण्याची भीती सुरू झाली. लोकसभेमध्ये त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेने या भ्रष्ट महायुतीला सत्तेतून बाहेर काढण्याचं एक सूचक आपल्याला या तिला जवळपास 35 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले, त्याच्या सगळ्यात जास्त खासदार काँग्रेस पक्षाचे आले, पण या लोकांना भीती वाटायला लागली त्यांचा महाराष्ट्रातली सत्ता आपली जाणार, पुन्हा हिंदू मुसलमान या ठिकाणी करायचं आणि मतविभाजन करून त्यांना सत्तेत कसं येता येईल त्याचा प्रयत्न केला जातो. सध्या याचा यांनी विकास केला असता, यांनी खरंच महाराष्ट्राचं भलं केलं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला न्याय दिला असता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी हे राज्य चाललं असतं, महाराष्ट्रामध्ये ज्यांना हिंदू मुसलमानवाद करण्याची गरज पडली नसते. पण यांनी महाराष्ट्रामध्ये ना महाराष्ट्राचा विकास केला, उलटा बकास केला, महाराष्ट्राला लुटून गुजरातमध्ये पाठवलं आणि गुजरातमधला ट्रक आमच्या तरुण पिढीमध्ये त्यांना व्यसनाधीन करण्याचं पाप या महाराष्ट्रातल्या भाजप प्रवीण एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेला आहे आणि म्हणून त्यांना हिंदू मुसलमान वाद करावा लागला. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या तरुण मित्रांना सांगेन, अरे की हा सगळ्यात आमच्या भगिनींना पण सुद्धा सांगेन की आता लाडली बहीण लाडला भाऊ अशा योजना घेऊ शकणारा यांनी निवडणुकीच्या गरजच काय मागेल, ज्यांना लाडल्या बहिणीची काळजी असेल तर पहिले करायला पाहिजे योजना. आता म्हणतो आमच्या लाडल्या बहिणींना पैसे मिळायला पाहिजे होते,
लाल्या बाळाला पैसे मिळायला पाहिजे होते, पण काँग्रेसनी जे 5 गॅरंटी या निवडणुकीमध्ये दिल्या त्याच्यामध्ये मुलांना पहिली नोकरीच्या 8,500 रुपये दर महिन्याला आणि भगिनींना सुद्धा दर महिन्याला 8,500 रुपये देण्याचा निर्णय केला होता. 1,00,000 रुपये वर्षाचे देण्याचा निर्णय केला होता. केंद्र सरकार आलं असतं तर ते चालू झालं असतं, पण यांनी त्याची नकल करत असतात. ठीक आहे, गेली तर चांगला काही अडचण द्यायचं. आपण या लोकांनी फॉर्म भरायचं तो महिला संघटनेच्या अध्यक्षताई, आपण एक फॉर्म भरायचा तो अध्यक्षताई, महिला काँग्रेसनी आणि सगळ्या तरुणांनी काँग्रेसच्या फॉर्म भरायचा, लाडली बहिणांचा लाडल्या बाजूंचा फॉर्म आपणही भरायचा. मी याच्यासाठी तुम्हाला सांगतो की सध्या गांधी निराधार योजना कोणी आणली काँग्रेसनी, आपण आरोग्यासाठी राजीव गांधी जन आरोग्य योजना ठेवून तिचं नाव आता महात्मा ज्योतिबा फुले योजना झाली, तर काँग्रेसनी त्या योजना आणल्या होत्या त्या आजही चाललेल्या आहेत. संजय गांधी असतील, इंदिरा गांधीचे इंदिरा आवास योजना आली होती, आता त्याला प्रधानमंत्री आवास योजना म्हणतात. या योजना काँग्रेसनी चालल्या, म्हणून जनतेचे पैसे काँग्रेसनी योजना आणल्या असतील, पण जनतेचे पैसे हे कोणी एकनाथ शिंदेच्या घरचे पैसे नाहीये, फडणवीसांच्या घरचे पैसे नाही, अजित पवारच्या घरचे पैसे नाहीये, हे जनतेचे पैसे. यांनी तर आपल्या गोड गरीब लोकांना आपले पैसे घेऊन जाऊन राज्याच्या आणि केंद्राच्या तिजोरीमध्ये टाकून राजाने अंबानी कर्ज माफ केलं, गोडभर उद्योगपत्यांचं 1,00,000 कोटीचं कर्ज माफ केलं, राज्य 9,00,000 कोटीच्या घरात कर्जात आणलं, आणि आता त्याच कर्जाच्या रूपानं 8 बाळ सर्वांना झालं, त्या बाळावर सुद्धा 70,000 रुपयाचं कर्ज करून ठेवलेलं आहे. 70,000 रुपयाचं 8 बाळ जन्माला आपण सगळे कर्जात होतो, 9,00,000 कोटीचं कर्ज महाराष्ट्र या लोकांनी लादून ठेवलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना मिळण्यासाठी आपलेच पैसे, जनतेचे पैसे, आम्ही पण आपल्या योजना करून दिलं तर त्याच्यामुळे जायचं लोकांमध्ये फॉर्म भरायचं, सगळ्यांना फायदा मिळायला पाहिजे, हा उद्देश काम करायचं. त्यामुळे त्याला काही घाबरायचं त्याच्यामध्ये की आम्ही आणखी योजना मग आमच्या पण योजना चालून जाईल. ते गांधी 1,500 रुपये देतो ना आपण, आता तर हे लोक महिन्याभर पैसे देत नाही. आता या लोकसभेच्या निवडणुकीत 6 महिन्याचे पैसे त्या गरिबांना मिळाले, ते बँकेमध्ये चक्रा मारत होते. म्हणजे एकीकडे ज्या योजना चालू गरीब माणूस त्या योजनेच्या वर्षात चालले ना त्याचे पैसे देत नाही, पण निवडणुकीच्या माध्यमातून लढल्या बहिणींना त्यांनी महागाईच्या काळामध्ये महागाई वाढवून आता लाडल्या बहिणीच्या घरच्या चुली बंद केल्या. आता निवडणुकीच्या वेळेस लाडल्या बहिणी आठवण येत असेल झालं तर चांगलं झालं, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या लोकांनी जाऊन फॉर्म भरायचे, जास्त जास्त फॉर्म भरायचे, बहीण म्हणतात घ्यायची, आपणही फॉर्म पण कमायचे, फॉर्म भरायचे, त्याला काही अडचण नाही. एक दुसरं मोहीम पूर्ण ताकद काँग्रेस झेंडा आपला आता लावायला शिका, ते नेत्याच्या घरावर काँग्रेसचा झेंडा दिसलाच पाहिजे. कोकणामध्ये काँग्रेस आहे, इतर काँग्रेस मला अनेक लोक भेटतात कोकणातले, मी तो भरून हजारो लोकांना भेटतो, त्याच्यात जास्त कोकणातली लोक असतात, ते मला म्हणतात की साहेब आम्ही काँग्रेस बरोबर थोडी घेत नाही आमच्याकडे, पण 10 लोकांपर्यंत तुम्हाला काही काही लोकांना काही काम झाले नाही ना, तसं मग तुम्ही ज्याची करत राहता तर त्याची करत राहता. आता हे करण्यापेक्षा आपण लोकांमध्ये जा, लोकांच्या सुखदुःखात सामील होणार, तुम्हाला आपोआप लोक डोक्यात एकदा तर नेता तर बनणार तुम्ही लोक, तुम्हाला नेता बनवण्यासाठी पूर्ण काहीच आपण रमेश जिल्ह्याची मी जेव्हा तुम्हाला बनताना तुम्ही जातो ही कुणाची पण आपल्या लोकांना पण तुम्ही मला वाटतं की या सुट्टीमध्ये येणाऱ्या विधानसभेत आपल्या बाजूचं वातावरण आहे
या वातावरणाचा फायदा घेतला पाहिजे. मध्ये काँग्रेस नाही असं म्हणणाऱ्यांच्या तोंडाला तुटण्याचं काम या निवडणुकीत आपल्याला करायचं आहे. आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये आपल्याला काही सीटा लागतील आणि त्या पद्धतीचं नियोजन पण माझं चालू आहे. पण तुम्ही लोकांनी पण काम करा. मी तुम्हाला सांगतो की कोकण एक महाराष्ट्रातलं सगळ्यात श्रीमंत भाग. आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 कमिशनर हेड आहे. त्याच्यामध्ये नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोकण अशा 6 आपले कमिशनर आहे. मुंबई सोडून चालू या सगळ्या याच्यामध्ये अगर प्रॉपर आपण आपल्या कोकणाचं विकासाचं त्यांनी आपल्याला सत्ता मिळाल्यानंतर आपण केलं तर महाराष्ट्रातलं सगळ्यात श्रीमंत भाग कोणता राहील. आम्हाला कातरमानी म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्याच गावामध्ये राहून आम्ही मुंबईमध्ये बसलेल्या लोकांपेक्षाही श्रीमंत होऊ शकतो एवढी ताकद या जमिनीमध्ये आहे. हे तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या वर्ष काम करत असताना आणि एक वर्ष आमदार खासदार म्हणून काम करत असताना प्रत्येक महाराष्ट्र घडून पाहिला. या महाराष्ट्रामध्ये आमचा कोकण भाग हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये नेते मोठे झाले, नेते श्रीमंत झाले, पण माझ्या कोकणाला आणि कोकणातल्या माणसाला गरीब करण्याचं काम झालेलं आहे. ते बदलवण्याचं काम नाना पटोले करेल एवढा विश्वास आहे. कार्यक्रमांनी या ठिकाणी छत्री वर्माचा कार्यक्रम आहे. पाऊस जास्त येत आहे. मी अनेकदा सांगतो की कोकणाचा म्हणून पाण्यात भिजत असत. म्हणजे जसं कोकणात पाऊस पडला काही नाही, थोड्या वेळेस पाऊस पडला की असं दिसत ना. तसं माणसाची पण परिस्थिती अशी आहे. पण हे जो पाऊस आहे, जेव्हा कोकण समृद्ध कोकण करायचं असेल तर हा सगळा पाणी हे माझ्या शेतकऱ्यांच्या शेतावर त्याच्या बागेमध्ये कसं पाणी दिले याचं योजना आपण करणार. त्याच्यामुळे हे पाणी असं वाया नाही जाऊ देत असं. या पाणी पूर्ण याला थांबवून याला समृद्ध कमी करून राहिला पाहिजे. प्रत्येक माणूस राहिला पाहिजे. बरोबर नाही हे माझं स्वप्न आहे. मी पुन्हा आपल्या सगळ्यांना आजच्या गुरुपूजेच्या मनामध्ये शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.